इगतपुरी डहाळेवाडी आदिवासी बहुल भागामध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समूहातील महिलांनी सहभागी होत रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांना मतदानाचा अधिकार समजावून सांगण्यात आला. राष्ट्राच्या सार्वभौमत्वासाठी, राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी, राष्ट्राच्या एकात्मतेसाठी, राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी, राष्ट्राला महासत्ता बनवण्यासाठी हे सारे कोण करणार? योग्य लोकप्रतिनिधी, योग्य लोकप्रतिनिधी कोण निवडणार? मी निवडणार. माझ्या एका मताने योग्य लोकप्रतिनिधी निवडला जाणार. हे सारे माझ्या एका मताने होणार. मी मतदान करणार, तुम्हीही करा. 100% मतदान, देश हितासाठी मतदान, अशा घोषणा देत जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती लोकनियुक्त सरपंच द्वारका कैलास शिद, पंचायत समितीचे रणजित धाडसी, गावातील सर्व बचत गटाच्या महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. अंबाईवाडी प्रगती महिला बचत गट, आमच्या सगळ्यात प्रथम तर आमच्या महिलांना खूप खूप आभार महिलांचे की त्यांनी एवढ्या संख्येने रॅली काढली आणि लोकांना सांगितलं का मतदान किती गरजेचं आहे ते. प्रत्येकानी प्रत्येकाच्या घरातल्यांना सांगा की मतदान करा, कारण हा आपला अधिकार आहे, संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे. त्याच्यासाठी ही रॅली काढली, महिलांनी एवढा वेळ वेळ काढला आणि आलं इथं, खूप त्यांचे आभार. बस आज उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत डाळेवाडी येथे मतदान जनजागृती अभियाना अंतर्गत आज सर्व समूहातील महिलांनी रॅली काढलेली आहे. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, त्याच्यानंतर कोपरा सभा, त्यानंतर गृहभेटी, रॅली अशी एकंदरीत चांगल्या प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. आणि मतदान हा आपला एक मौलिक अधिकार आहे, संविधानाने दिलेला आहे, त्यानुसार आपण आपले कर्तव्य बजावायलाच पाहिजे असं मी या ठिकाणी म्हणतो. स्टार 24 फास्ट न्यूज साठी इगतपुरी प्रतिनिधी विशाल रोकडे.